महाराष्ट्र राज्य महिला आणि कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी मंडळ शाखा येवला यांचे मुंबईत जोरदार निदर्शन सुरू आहेत. उमेद म्हणजे MSRLM चे खासगीकरण होऊ नये या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला कंत्राटी कर्मचारी शाखा येवला यांचे मुंबईत हिवाळी अधिवेशन दरम्यान दिनांक 16/12/2000 पासून बेमुदत आंदोलन व निदर्शन सुरू आहेत. मंडळाच्या मागण्या अशा आहेत की सर्व समुदाय संस्थान व्यक्तींना CRP दरमहा 10,000 रुपये मानधन लागू करावे, बाह्य कोणत्याही संस्थेकडे कंत्राटी कामगारांचे हस्तांतर करू नये, शासकीय अभियान असेपर्यंत सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवावे. यासाठी महाराष्ट्र राज्यातून विविध जिल्ह्यातून तालुक्यातून खेडापाड्यातून कर्मचारी उपस्थित होते. यावेळी येवला येथून श्रीमती दीपिका जैन, स्मिता माडवी, राहुल अडांगळे, गौरव मकासरे, रवी भोरे, शुभम पवार, संतोष भटकर, विशाल ठमके, सलमा शेख, ललिता खंडीजोड, रेखा खंडीजोड, पुष्पा गुंजाळ, अंजली मडबई, उज्ज्वला वाघ, कविता प्रवीण पाटील, सविता आहेर, सुनीता जोगदंड, सविता गायकवाड आदी महिला विविध ठिकाणून आल्या होत्या. राज्यातील विविध ठिकाणून आलेले लोक उपस्थित होते. यावेळी चिचोंडे येथील प्रवीण पाटील यांनी या महिलांना मार्गदर्शन केले. येवल्यावरनं सुदर्शन खिल्लारे.